राज्य विधिमंडळाचं अधिवेशन नागपूर इथे उद्यापासून सुरू होत आहे. आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातले जे काही प्रमुख प्रश्न आहेत आणि विशेषतः दुष्काळाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विदर्भातले प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्याकरता हे एक महत्वाचं अधिवेशन आहे. खरं म्हणजे राज्यामध्ये अत्यंत भीषण अशी दुष्काळाची परिस्थिती आहे आणि सतत चौथ्या वर्षीचा हा दुष्काळ आहे, त्यामुळे त्याची भीषणता अत्यंत मोठी आहे. परिस्थितीचा संपूर्ण गांभीर्य लक्षात घेता आम्हाला अशी अपेक्षा होती की जेव्हा राज्यावर संकट असतं त्यावेळी संकटाच्या वेळी पक्षभेद आणि राजकीय स्वार्थ विसरून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून आम्ही विरोधी पक्षाला विनंती केली, आमचे संसदीय कार्यमंत्री, संसदीय कार्य राज्यमंत्री दोघेही स्वतः त्या ठिकाणी गेले आणि आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी चहापानाला यावं आणि त्यानिमित्ताने दुष्काळाच्या उपाययोजना काय केल्या पाहिजेत या संदर्भात आपण चर्चा करू. आणि निसर्गाने जे संकट उभं केलं आहे, आज जो आपला शेतकरी संकटात आहे, एकत्रितपणे या संकटाच्या घडीमध्ये त्याच्या पाठीशी उभं राहू. पण दुर्दैवाने विरोधी पक्षाला या विषयाचं निव्वळ राजकारण करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी येण्याचं टाळलं. पण तरी देखील आम्ही हा प्रयत्न करू की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जेव्हा निसर्गाने अक्षरशः कोप दाखवलेला आहे, पिण्याच्या पाण्याचा मोठा दुष्काळ आहे, शेतीचा दुष्काळ आहे, धान्याचा दुष्काळ आहे, अनेक भागात काही पिकलंच नाही, काही ठिकाणी पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत, खरीपाच्या झाल्या नाहीत, आता रबीच्या झाल्या नाहीत, अशा परिस्थितीमध्ये एकत्रितपणे याचा मुकाबला आपण सगळे मिळून कसे करू शकू. आणि आज विशेषतः सतत चार वर्षाच्या दुष्काळामुळे आमच्या शेतकऱ्यांमध्ये एक नैराश्य आहे. हे नैराश्य कसं दूर करता येईल याचा प्रयत्न देखील आपल्याला सगळ्यांना मिळून, सर्व पक्षांना मिळून, माध्यमांना मिळून करावं लागेल. आणि त्या संदर्भात या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रयत्न करू की शेतकऱ्यांना एकमताने दिलासा कसा देता येईल. या निमित्ताने सांगितलं पाहिजे की यावेळी राज्याने दुष्काळी परिस्थिती ओळखून दुष्काळाच्या उपाययोजना खूप आधीपासून सुरू केल्या. राज्यात कधीही जुलैच्या महिन्यामध्ये चारा छावण्या उघडल्या नव्हत्या, चारा छावण्या उघडल्या, 800 जवळपास टँकर्स हे या सगळ्या दुष्काळी भागात सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राज्य शासनाच्या वतीनं चालू आहे. आणि एवढंच नाही तर मागील वर्षीची तुलना केली तर रोजगार हमीमध्ये देखील 20 लाख मॅनडेज पेक्षा जास्तीचं काम मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आपण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा आपण प्रयत्न करतोय.
एनडीआरएफ मध्ये केंद्र सरकारने 950 कोटी रुपये आपल्याला दिले होते, आता आपलं मेमोरँडम पुन्हा केंद्र सरकारकडे गेलेलं आहे आणि हे अगदी वेळेवर गेलेलं आहे. केंद्राची टीम ही साधारणपणे आपण जर मागचं वर्ष पाहिलं, त्याचं मागचं वर्ष पाहिलं, तर डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीमध्ये येते. यावेळेस टीम देखील 2 वेळा आली, ती आधी आली आहे आणि मेमोरँडम हे नोव्हेंबर महिन्यातच गेलेलं आहे, 9 नोव्हेंबरला ते गेलेलं आहे. त्यामुळे आपण मेमोरँडम वेळेवर पाठवलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की केंद्राकडनं भरीव मदत या संदर्भात मिळेल. स्वतः कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बोललेले आहेत, केंद्रीय गृहमंत्री यांच्या अंतर्गत हा विभाग येतो किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असते, त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि महाराष्ट्रातली जी काही याची भीषणता आहे, दाहकता आहे, ती त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चित यामध्ये मदत मिळेल. आणि आम्ही मागच्या वेळी मागच्या वर्षीही या मदतीची वाट न पाहता मदत केली होती, याही वर्षी ती आम्ही सुरू केलेली आहे आणि राज्य सरकार पूर्ण शक्तीपणाला लावून दुष्काळग्रस्त भागामध्ये आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहील. आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केंद्र आम्ही सुरू केलेले आहे. कापसाची खरेदी ही जवळजवळ 46 लाख क्विंटल झालेली आहे आणि आता हमी भावापेक्षा बाजार भाव जो आहे तो अधिक मिळतो आहे, त्यामुळे केंद्रांवरची आवक ही तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही पण विक्री मात्र मोठ्या प्रमाणात त्याची होते आहे. केंद्रांवर निधी पुरेसा आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. सुरुवातीला आपण बँक ट्रान्सफर करत होतो, शेतकऱ्यांकडनं मागणी आली की चेकनी दिला पाहिजे कारण अनेक ठिकाणी अडचणी आहेत, जिल्हा बँकात अडचणी आहेत, चेकनी पैसे द्यायला आपण सुरुवात केली आहे आणि 3 तारखेपर्यंतचे 3 डिसेंबरपर्यंतचे खरेदीचे सगळे पैसे हे शेतकऱ्यांचे आपण त्या ठिकाणी अदा केलेले आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या बाबी समोर आणण्याचा विरोधी पक्षाच्या वतीनं प्रयत्न चालला आहे, विशेषतः डाळीच्या संदर्भात जे काही वक्तव्य विरोधी पक्षातर्फे चाललेलं आहे ते पूर्णपणे विसंगत आहे. राज्य सरकारने अगदी तत्परतेने कारवाई केली आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला हे कळवलं आहे की राज्य सरकारने केलेल्या कारवाईमुळे देशामध्ये जे होर्डिंग आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आळा आणता आला आणि एवढंच नाही तर आज केवळ आपल्या राज्यात नाही तर सगळ्या राज्यांचे रेट जर कंपेअर केले तर सगळ्या राज्यांमध्ये रेट सारखेच आहेत, कुठल्याच राज्यामध्ये रेट कमी नाही आहेत. याच्यात काय काय उपाययोजना करता येऊ शकतात त्याचे सगळे प्रयत्न आम्ही केलेले आहेत. विशेषतः आपण जर बघितलं तर अजूनही कर्नाटकमध्ये जप्त केलेल्या स्टॉकपैकी 80% स्टॉक हे ते रिलीज करू शकलेले नाही. महाराष्ट्रात मात्र हा स्टॉक रिलीज झालेला आहे, तो मार्केटमध्ये आणलेला आहे, त्यासंदर्भातली हमी पत्र घेतलेली आहेत आणि त्याचं रेग्युलर मॉनिटरिंग चाललेलं आहे की हा सगळा माल हा मार्केटमध्ये 100 रुपये किलोनीच आला पाहिजे असा पूर्ण त्याच्यावर मॉनिटरिंग चाललेला आहे. मुळामध्ये डाळीच्या संदर्भात
मोठी टंचाई ही देशामध्ये तयार झाली, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे डाळीचं बरंच उत्पादन होत होतं, त्या ठिकाणी खरीपाच्या दुष्काळामुळे, रबीच्या दुष्काळामुळे सातत्याने 2-3 वर्षात त्याच्यामध्ये एक घट आलेली आहे, 35% जवळपास घट आलेली आहे. आणि त्यामुळे याचं नियंत्रण कसं करता येईल याच्या काही उपाययोजना अजून आम्ही त्याच्यात बघितलेल्या आहेत. विशेषतः आजपर्यंत एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत एक प्राईस रेग्युलेटरी मेकॅनिझम जे आहे ते कुठल्याही राज्यात कधीच इन्व्होक झालेलं नाही. ते इन्व्होक करता येईल का याही संदर्भात आम्ही कायद्याचा सल्ला घेतो आहोत. आणि जर राज्य सरकारला ते अधिकार असतील तर तेही इन्व्होक करायचं, उचित वेळी इन्व्होक करायचा आमचा इरादा आहे. त्यासंदर्भातला कायदेशीर ज्या काही तरतुदी आहेत त्याही आम्ही करतो आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात देखील त्याची ज्यावेळेस चर्चा येईल त्यावेळेस सविस्तर उत्तर आम्ही देऊ. पण एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद केली पाहिजे की राज्यातला रेट ऑफ कन्व्हिक्शन, अपराध सिद्धीचा दर हा गेल्या सरकारच्या काळापेक्षा दुपटीपेक्षा जास्त झालाय आणि मोठ्या प्रमाणात. आणि हा दर जो आहे हा काही आपण ठरवत नाही, एनसीआरबी हा प्रत्येक राज्याचा दर प्रकाशित करतो, प्रत्येक महिन्याचा दर प्रकाशित करतो आणि त्याच्यानुसार प्रत्येक महिन्यात याच्यात आपल्याकडे वाढ होते आहे. आणि मोठ्या प्रमाणात रेट ऑफ कन्व्हिक्शन जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे. बाकी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे त्या संदर्भातले विरोधी पक्षाने आरोप केलेले आहेत त्यावर सविस्तर उत्तर जे आहे ते सभागृहात देऊ, त्यावेळी मग आपल्याला अधिक माहिती त्यातली जी आहे ती मिळेल. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने आमची अपेक्षा आहे आणि विरोधी पक्षाला आमचं आव्हान देखील आहे की दुष्काळाचं राजकारण न करता एकत्रितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि माझी माध्यमांनाही विनंती आहे की परिस्थिती हे आसमानी संकट आहे, याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा दुष्काळ हा यापूर्वी क्वचितच पडलेला आहे आणि त्यामुळे आपली देखील मदत याच्यामध्ये आम्हाला लागणार आहे. शेवटी आपल्याकडनं ज्या काही बातम्या जातात त्याच्यावर देखील शेतकऱ्यांची मानसिकता तयार होत असते. एकच उदाहरण द्यायचं झालं तर बबनराव लोणीकरांच्या नातेवाईकांनी नापिकीमुळे आत्महत्या केली, कर्जबाजारी येऊन आत्महत्या केली अशा प्रकारची एक बातमी आली आहे. ती किती विपर्यस्त आहे त्या संदर्भात नंतर बबनरावजी स्वतःच सांगतील. पण मला असं वाटतं की अशा प्रकारच्या बातम्यांनी शेतकऱ्यांमध्ये आज निराशा आहे, कारण 4-4 वर्षाची नापिकी आहे, ती निराशा अधिक वाढते. आणि म्हणून मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये विशेषतः विरोधी पक्षांनी देखील संयमानं आणि शेतकऱ्याच्या मानसिकतेवर आघात होणार नाही, परिस्थिती गंभीर आहे तर एकत्रितपणे त्या परिस्थितीचा सामना करू अशा मानसिकतेतनं या अधिवेशनात काम करावं. आणि दुसरी अपेक्षा अशी आहे की आम्ही सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहोत, सगळ्या मुद्द्यांवर, कुठल्याही मुद्द्यावर चर्चेला ना नाही, पण विरोधी पक्षांनी सभागृह चालवलं पाहिजे. प्रत्येक चर्चेला उत्तर देऊ, समर्पक उत्तर देऊ, पण विरोधी पक्षांनी सभागृह न चालवण्याची भूमिका घेतली तर याचा अर्थ हाच ठरेल की त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरं जाण्याकरता सरकार तयार आहे, सरकार प्रयत्नशील आहे आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी सकारात्मक मदत केली पाहिजे. कॅबिनेट रिशेबाबद्दल, कॅबिनेट एक्सपान्शन किंवा रिशेबाबद्दल आपल्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नावावर काही कॉर्डिनेशन नाही आहे का? ते होतात अबू तारखेला होणार, 48 तासात होणार, 24 तासात होणार, काय प्रॉब्लेम काय? त्यांनी कधी 48 तास 24 तास म्हटलेलं नाही. आमचं हो
आमची इच्छा अधिवेशन पूर्व करायची होती, काही कारणाने आम्ही करू शकलो नाही, पण आमच्या अजेंड्यावर मंत्रिमंडळ विस्तार आहे की लोकसभेचं अधिवेशन सुरू झाल्यामुळे आम्हाला काही अडचणी होत्या, 23 त्यांचे अधिवेशन संपत आहे, आमचे अधिवेशन संपत आहे, त्यानंतर आम्ही हे एक्सपेन्शन करणार आहोत. असं आहे की एक लिगसी डेफिसिटची आम्हाला मिळालेली आहे आणि मोठं कर्ज आणि रिकामी तिजोरी ही आम्हाला हातात मिळाली आणि अशात दुष्काळाचं संकट, म्हणजे मागच्या वर्षी 8,000 कोटी रुपये आपण बजेटमधनं काढून या ठिकाणी दिले आहेत, यावर्षी कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पैसा आपण देतो आहोत आणि त्यामुळे हे डिफिसिट जे आहे हे अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये त्याचा विचार न करता, कारण समजा जर डेफिसिटचा आज विचार करत राहिलो तर या आव्हानांचा सामना आम्ही करू शकणार नाही, म्हणून शेतकऱ्यांकरता या डेफिसिटचा विचार न करता लागेल तेवढा पैसा काढायचा आम्ही प्रयत्न करतो. मला याची कल्पना आहे की जी काही आम्हाला एक लिगसी मिळालेली आहे ती मोठ्या कर्जाची आणि रिकाम्या तिजोरीची मिळाली आहे आणि मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की पुढच्या 3 वर्ष तरी हा कर्जाचा जो डोंगर आहे हा कमी होणार नाही. याचं कारण घेतलेली जी कर्ज आहे ती परतफेडीचे 3 वर्ष आहे, म्हणजे जुन्या सरकारने घेतलेल्या कर्जांची परतफेड प्लस व्याज असा दोन्हीचा दुहेरी बोजा या सरकारवर पुढची 3 वर्ष राहणार आहे. पण त्याचं जे काही फिस्कल मॅनेजमेंट आहे ते आमचे अर्थमंत्री योग्य प्रकारे करतायत. अतिरिक्त साधन संपत्ती जमा करण्याच्या संदर्भात प्रत्येक विभागाला टार्गेट्स ही दिलेले आहेत, त्याचा पाठपुरावा आम्ही करतो. निश्चितपणे ही परिस्थिती काही दिवसात सुधारण्याचा प्रयत्न करू, पण यावर्षी हे डेफिसिट राहणारच आहे कारण पुन्हा एकदा दुष्काळाकरता ऑफ बजेट पैसा काढून द्यावा लागला. 2013 सप्लिमेंटरी डिमांड हा महत्वाचा भाग असतो मीटर सेकंदचा. 2013 आपणच सरकारला, तत्कालीन सरकारला कोंडीत पकडलं होतं की ते विभागवार किंवा रिजन वाईज आणि सेक्टर वाईज अलोकेशनचे त्यांनी डिटेल्स दिलेले नाही, ते प्रकरण मग गव्हर्नरकडे गेलं होतं, पास करायला लागलं होतं. यावेळेस आपण ते देणार आहोत असे त्या संदर्भात जे जे देणं आवश्यक आहे ते सगळं आपण देतो. फक्त त्याच्यामध्ये एक ग्रीन बुकच्या संदर्भातला मुद्दा निघाला होता जो मी काढला होता, त्या संदर्भात त्यावेळी गव्हर्नरने आपलं निर्णय राखीव ठेवला, त्याचा निर्णय आला नाही. बाकी अलोकेशन सेक्टर वाईज रिजन वाईज सगळं देणार. मी 2 गोष्टी याच्यात प्रामुख्याने सांगतो. 4,000 कोटीचा आकडा हा कसा आला हे विरोधी पक्षाने सांगावं, तो कुठला आला मी सांगेन पण तो हास्यास्पद आहे, ते सभागृहात सांगेन. त्यामुळे हा आकडा आला कुठनं आणि ज्यांच्याकडनं त्यांनी तो घेतला त्यांना जर त्यांनी विचारलं असतं तर हा आकडा मांडलाच नसता. आकडा कसा आणला? दुसरं असं आहे की आम्ही ज्या धाडी टाकल्या त्या प्रत्येकावर टाकल्या, ज्यांनी ज्यांनी डाळीचं होर्डिंग केलं त्या प्रत्येकावर टाकल्या. माझं मत असं आहे की विरोधी पक्षांनी अडाणींचं किती डाळ आली त्याचं किती होर्डिंग आहे, रिलायन्सची किती डाळ आली त्याचं किती होर्डिंग आहे हे सांगितलं पाहिजे. नुसते हवेत बार सोडायचे हे योग्य नाही आहे. या ठिकाणी अडाणी असो, अंबानी असो, कोणी असो, राज्य सरकार कार्य ज्यावेळेस एखादी कारवाई करते त्यावेळेस चेहरे पाहून कारवाई करत नाही. दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि सक्तीची कर्ज वसुली करता येत नाही. असं आहे, जिथे आपण दुष्काळ जाहीर करतो त्या ठिकाणी पीक कर्जाची वसुली करता येत नाही. शिवसेना के साथ जिस तरीके के आपके संबंध चल रहे हैं, मराठवाड़ा में उद्धव ठाकरे साहब ने बोला कि ठीक से
कैसे आप तालमेल कैसा रहेगा और कैसे चलाएंगे आप? हमारे संबंध एकदम अच्छे हैं, पूरा 100% तालमेल है, कोई अड़चन नहीं है। देखिए, शिवसेना के अध्यक्ष पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ये समाज के हित में एखादा वक्तव्य करते हैं तो उसका विपर्यास करने की आवश्यकता नहीं है। कभी हम भी कोई वक्तव्य करते हैं, पर इसका मतलब ये नहीं है कि हम बिल्कुल झगड़ने को भी तैयार है। हम 5 साल सरकार अच्छे से चलाने वाले, कोई चिंता का कारण नहीं। असं आहे की ज्यावेळी कापसाला 6,000 भाव आम्ही मागितला होता, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचा भाव 7,000 ते 8,000 गेला होता। जेव्हापासून आपण एकाधिकार खरेदी बंद केली, आणि कुठल्या सरकारने बंद केली सांगण्याची आवश्यकता नाही, तेव्हापासून कापूस हा बाजार आधारित अर्थव्यवस्थेमध्ये गेला, आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे जे भाव असतात त्याच्याशी रिलेटेड भाव हेच आपल्या राज्यात किंवा आपल्या देशामध्ये असतात। पण मागच्या वर्षी आपण बघितलं असेल की आपण 41 रुपये भाव घोषित केल्यानंतर व्यापाऱ्यांनी 3,200 खरेदी सुरू केली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 3,200 भाव होता, त्यावेळी 800 रुपये राज्य सरकारतर्फे देऊन आपण 1 कोटी क्विंटल कापसाची खरेदी केली, आणि आपण ती खरेदी केल्यामुळेच मग भाव 4,000 वर गेला। याही वेळी आम्ही व्यापाऱ्यांनी कमी पैशात खरेदी करू नये याकरता केंद्र उघडले आहे, जो MSP आहे त्या MSP ने खरेदी करता पूर्ण पैसे दिलेले आहेत, जे त्या ठिकाणी आणतात त्यांना वेळेवर आम्ही चुकारे देतो आहोत, आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळी जी मागणी केली होती तेव्हाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या भावामुळे केली। नाही, असं आहे की डाळीचा प्रश्न या कापसापेक्षा याकरता वेगळा आहे, मुळामध्ये आपल्याला देशामध्ये 250,000 मेट्रिक टन डाळ लागते, 200,000 मेट्रिक टन डाळ आपल्या इथे तयार होते देशात, 50,00,000 मेट्रिक टन डाळ आपण आयात करतो। आता जी 200,00,000 मेट्रिक टन आपल्याकडे तयार होते त्याच्यातही घट आहे, आणि आपला हार्वेस्टिंग सीझन आणि जितनं आपण आयात करतो त्या देशातला हार्वेस्टिंग सीझन या 3 महिन्याचा फरक आहे, त्यामुळे देशांतर्गतच तूट आहे। आयात आपण जेवढी करतो त्याच्यापेक्षा जास्त करावी लागणार आहे, आणि मध्ये एक गॅप राहिलेली आहे। आता बघा, त्यातला दुसरा एक मुद्दा आहे, आता काही देशातली डाळ आलेली आहे आणि ती कमी पैशात उपलब्ध आहे, पण आपल्याकडे देशी डाळीची खरेदी जास्ती होते त्यामुळे त्या डाळीला तेवढी मागणी नाही आहे, म्हणजे 140 रुपयाने काही आफ्रिकन डाळी आज उपलब्ध आहेत पण त्याला तेवढी मागणी नाही आहे। तुम्ही फार विरोधी पक्षाचं ऐकू नका, केंद्राने काय नेमकं पत्र लिहिलं आणि त्याच्यावर आम्ही काय कारवाई केली आहे तुम्हाला सभागृहात कळेल। असं आहे की हायकोर्ट जी माहिती मागतं ती सगळी माहिती आपण देतो, या संदर्भात रिअल टाइम मध्ये सगळी आकडेवारी उपलब्ध असते, ती आपणही ठेवतो, NCRB पण ठेवते, त्यामुळे माहिती न देण्याचं कारण नाही, ती पब्लिक डोमेन मध्ये आहे, अशी कुठली परिस्थिती नाही आहे। आणि दुसरं, आपल्याला माझी विनंती आहे की हायकोर्ट जजमेंट मध्ये आपल्या काय म्हणतं किंवा इंटरिम जजमेंट मध्ये काय म्हणतं किंवा लेखी काय म्हणतं हे महत्वाचं असतं। इन द कोर्स ऑफ आर्ग्युमेंट्स माननीय उच्च न्यायालय काय सांगतं त्याचं रिपोर्टिंग करणं हे योग्य नाही आहे। माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्या निर्देशाचं आम्ही पालन करू, राज्य सरकार गंभीर आहे आणि राज्य शासन निश्चितपणे काय काय उपाययोजना केल्या आहेत या
हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देईल. धन्यवाद. 7 वाजता तुमचा प्राईम टाईम आहे. प्राईम टाईम राहा.